चक्रावलात ना हो तुम्ही पाहताय ते खरंय. हे गाढवाचं लग्न आहे. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं आता बळीराजा हवालदिल झालाय. त्यासाठी प्रत्येकजण आबळाकडं डोळे लावून बसलाय. पाऊस पडावा यासाठी आपल्या देवी देवतांना साकडं घालताना बळीराजा दिसतोय. त्यासाठी एक ना अनेक प्रयत्न सुरू आहेत. असंच काहीसं सोलापूर जिल्ह्यात घडलंय. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये नाराज वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी गावकऱ्यांची खटपट सुरू आहे. मैंदर्गीमधील गावकऱ्यांनी आतापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार गाढवाचं लग्न लावत वरुण राजाला साकडं घातलंय. गाढवाचं लग्न लावल्यावर वरुण राजा प्रसन्न होतो अशी लोकांची भावना अजूनही आहे. गावकऱ्यांनी गाढवाच्या लग्नासाठी लोकवर्गणी करून हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडलाय. मैंदर्गीचं ग्रामदैवत शिवचलेश्वराच्या मंदिरासमोर हा आगळा वेगळा आणि विधिवत विवाह सोहळा पार पाडलाय. या विवाह सोहळ्यात हळदी समारंभ देखील तेवढ्याच दिमागात झाला. त्यानंतर मंगलाष्टका देखील ग्रामस्थांच्या साक्षीने झाल्या. या विवाह सोहळ्यानंतर नवविवाहित गाढव दाम्पत्याची गावातून वाजत गाजत वरात देखील काढली. त्यामुळे आता वरुण राजा या भागावर प्रसन्न होणार की नाही येत्या काही दिवसांमध्ये समजेलच. पण सध्या तरी पावसासाठी बळीराजा आबाळाकडे डोळे लावून बसलाय. सगळीकडे पाऊस थांबल्यामुळे सगळ्या आजोबाचे शेतकरी आणि आजोबाच्या गावाल्यांनी गाढवाचे लग्न करण्याचे ठरवले. त्या प्रकारे माझ्या गावात मेंद्री सुद्धा गाढवाचे लग्न करण्यात आलेले आहे. विवाह संपन्न करून गावात मिळून काढून सर्व देवदेवतांना नारळ फोडून विधी करण्यात आलेले आहे.